नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम इयत्ता 6वी विषय सामाजिक शास्त्र इतिहास सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 1 ही प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. प्रश्न 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 4 गुण. 1, आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली असते. उत्तर इसवी सनावर. 2, पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि टिंबटिंब असतात. उत्तर वनस्पती. 3, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात. उत्तर इतिहास. 4, एखाद्या विशेष घटनेच्या स्मरणार्थ नव्या टिंबटिंबची सुरुवात केली जाते. उत्तर कालगणनेची. प्रश्न 2, चूक किंवा बरोबर ते सांगा. 4 गुण. 1, एक दिवस म्हणजे एक वार होय. बरोबर. 2, 14 महिन्यांचे एक वर्ष होते. चूक. 3, उत्क्रांती म्हणजे जलद होणारा बदल होय. चूक. 4, पृथ्वी हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे. बरोबर. प्रश्न 3, एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुण. 1, एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले. उत्तर, पाण्यामध्ये एकपेशीय सजीव निर्माण झाले. 2, शास्त्रीय पद्धत म्हणजे काय. उत्तर, प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. 3, आफ्रिकेत कोणता मानव सापडला. उत्तर, आफ्रिकेत आदिमानव सापडला. 4, आदिजीव कोणाला म्हणतात. उत्तर, पाण्यामध्ये निर्माण झालेल्या एकपेशीय सजीवांना आदिजीव असे म्हणतात. प्रश्न 4, कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. 3 गुण. 1, प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर 1, प्राणी हालचाल करतात. 2, प्राणी श्वासोश्वास करतात. 3, प्राणी आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करतात, म्हणजेच काही प्राणी अपत्याला जन्म देतात तर काही प्राणी अंडी घालून पिल्लांना जन्म देतात. 4, प्राण्यांमध्ये सतत उत्क्रांती होत असते. 2, पुढील तक्ता पूर्ण करा. प्राण्यांची उत्क्रांती. सजीव, अपृष्ठवंशीय, पृष्ठवंशीय. अपृष्ठवंशीय मध्ये पाटीचा कणा नसलेले सजीव. पृष्ठवंशीय मध्ये पाटीचा कणा असलेले सजीव. आता पाटीचा कणा नसलेले सजीव कोणते आहेत, तर कृमी, गोगलगाय, डास, गांडूळ. आणि पाटीचा कणा असलेले सजीव कोणते आहेत, जलचर, उभयचर, सरपटणारे, सस्तन प्राणी. त्यानंतर आपण अभ्यासूया विषय भूगोल. प्रश्न 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 2 गुण. 1, पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होते. उत्तर, दिन व रात्र. 2, पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला टिंबटिंब असे म्हणतात. उत्तर, वातावरण. प्रश्न 2, खालील प्रश्नांची
एका वाक्यात उत्तरे लिहा। चार गुण। एक, विषुववृत्तामुळे कोणते दोन गोलार्ध तयार होतात? उत्तर, विषुववृत्तामुळे दक्षिण गोलार्ध व उत्तर गोलार्ध असे दोन गोलार्ध तयार होतात। दोन, पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? उत्तर, पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची 365 परिवलने होतात। तीन, वातावरणातील कोणत्या थरात हवामानाशी संबंध असलेल्या घटना होतात? उत्तर, वातावरणातील तपांबर थरात हवामानाशी संबंध असलेल्या घटना होतात। चार, पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सांगा। उत्तर, पृथ्वीच्या परिवलनाची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे, म्हणजेच पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। सर्व विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे। धन्यवाद।